सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी. सांगलीच्या कवठेमांकाळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार संजय काका पाटील ज्युनियर रोहित आर आर पाटील यांचे वर्चस्व हे उद्या 20 तारखेला करणार. कवठेमांकाळ तालुक्यात 28 ग्रामपंचायतसाठी काल चुरशीने मतदान अत्यंत चुरशीने काल पार पडली. काही भागात गोंधळ झाला, मात्र तालुक्यात शांततेत मतदान झाले. निवडणुकीत निवडून येण्यासाठी उमेदवारांनी चक्क अनेक फळे वोराय वासुदेवाला सुद्धा मैदानात उतरवले. काल मतदान झाले आहे, उद्या या उमेदवाराचे भवितव्य उघडणार आहे. कवठेमांकाळ तालुक्यात 28 ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा रणसंग्राम काल पार पडला. तालुक्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सकाळपासूनच चुरशीने पार पडली. सायंकाळपर्यंत मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी नेतेमंडळी व कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. तालुक्यातील अलकुडेस 79.36% मतदान झाले असून आरेवाडी 77.27%, डोलेवाडी 80.38%, हरोली 81.24%, कोगनोळी 75.82%, लांडगेवाडी 87.77%, शिंदेवाडी एच 87.70%, चुडेखिंडी 91.90%, हिंगणगाव 66.96%, खरशिंग 85%, लंगरपेठ 81.40%, लोणारवाडी 79.53%, शिरडोन 83.59%, वाघोली 84.16%, जायगव्हाण 80.48%, आगळगाव 76.68%, अलकुडियम 86.48%, केरेवाडी 70.3%, जाखापूर 83.83%, कुची 78.27%, रांजणी 72.80%, विठुरायचीवाडी 76%, सराटी 88.76%, शेळकीवाडी 81.60%, नागज 77.29%, कुकटोळी 88%. याप्रमाणे या गावामध्ये मतदान झाले आहे. सी के मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठेमांकाळ. Baba 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 ba